Malu mama mi sharana alo tujha paya. तर नमस्कार, मी आता निघालो आहे कापशीला. कापशीला मामांचं मंदिर एक नवीन झालं आहे आणि त्या मंदिराची माहिती घेण्यासाठी मी निघालो आहे. तिथं सगळे लोक जमले आहेत, आपण जाऊया कापशीला. कापशी म्हणजे कोलेवाडीच्या रानामध्ये मामांचा भंडारा उत्सव होत होता ते गाव, ज्या ठिकाणी मामाने रिंगण मारलं होतं सत्यवायांसाठी आणि ज्या ठिकाणी मामांच्या मुलाला दफन केलं आहे ती जागा म्हणजे कापशी. आणि त्या कापशीच्या भूमीमध्येच एक मंदिर होतं. तर आपण जाऊया, बघूया त्या मंदिराची पूर्ण माहिती घ्या. चांगलं कळवणांच्या नावानं चांगलं. कारण तुम्हाला आवटे साहेबांची ओळख असेलच, कारण ह्याच्यापूर्वी मुलाखत झाली आहे, ह्यांच्या घरातली मुलाखत झाली आहे. आणखीन आपण आत्तींची, तुमच्या आत्तींची सुद्धा मुलाखत आपण घेतली आहे. सुनील आवटे आहेत आपल्या बरोबर. तुमचं नाव सांगा. बाळासाहेब शिंदे. बाळासाहेब संभाजी शिंदे कापशी ट्रस्टचे तुम्ही अध्यक्ष. सचिव सचिव संदीप हरिभा महाकर. बोला भाऊ. नाव सांगा. अण्णा शिगरे. अण्णा शिगरे. आणि कोण राहिले? आणि कोण राहिले? काम काय सांगा. तरी नाव सांगा मामा. नाव सांगा. संजय नाही. कापशी कापशी दिंडीचे अध्यक्ष. हिंदुराव बाबूराव पाटील. महाराज हिंदुराव बाबूराव पाटील. बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग. जेव्हा मागणे या खरा तुम्ही आता दर्शन करू नका. मागणे मिळते व्यवस्थित. ह्या इथं मंदिर जे बांध सुरू झालं आहे आता, त्याविषयी सुरुवात कशी झाली ते सांगा. सुरुवात अशी आहे, बाळूमांची इथं कापशीत पहिल्यापासून म्हणजे मंदिर बांधण्याची इच्छा होती. समाधी समाधी इथं घेण्याची इच्छा होती, तरी पण याच्या काही लोकांनी जागा दिली नाही, त्यामुळं तेथील संपूर्ण मंदिर बांधण्याचा मामांचा विचार बदलला आणि ते आदमापूरला गेलं. त्याच्यानंतर बरीच वर्षे लुटली, त्यानंतर आमच्या मंडळाची स्थापना जवळजवळ 2000 आसपासची आहे, तरी पण तेव्हापासून आमच्या मनात एकंत होती की गेलेलं मंदिर बाळूमांचं इथं व्हावं, यासाठी आम्ही म्हणजे प्रयत्न केला. आणि 2013 आम्ही माझ्याकडे ही जागा होती आणि इथल्या कापशीतल्या 4-5 लोकांच्या जागा होत्या. मंदिर बांधण्याचा संकल्प केला, त्यावेळी आम्ही पहिल्यांदा आशीर्नाथाला कौल लावला आणि आशीर्नाथानं आपल्याला कौल दिला की मंदिर कोणत्या प्रकारे कापशीत व्हायला काही अडचण नाही. त्याच्यानंतर आम्ही जागा कुठली घ्यायची याच्यावर विचार केला. जागा कुठली घ्यायच्यानंतर 4-5 जणांचे माळावरचा लावला, तर सगळीकडचं कौल लावल्यानंतर कुठलाही आम्हाला कौल मिळाला नाही. आणि आम्हाला ही जागा जी होती, जागा माझी असल्यामुळे मी पहिल्यांदा कौल दिला. कौल दिल्यानंतर आम्ही काय कोणत्याही प्रकारे मंदिर व्हायचा बांधण्याचा संकल्प केला. आणि त्याची सुरुवात आता परवाच्या पाडव्या दिवशी आम्ही फोटोपूजन करून केलेली आहे. पाडव्या दिवशी म्हणजे 2022 पाडव्या दिवशी. हां, 2022 पाडव्या दिवशी. हां, 2022 पाडव्याला फोटोपूजन करून आम्ही त्याची सुरुवात केली. Thank you.
पहाटे काकडा असतोय नंतर संध्याकाळी भजन असते पाच वाजता पाच ते सात पर्यंत परत सात वाजता आता आरती होत्या परत रात्री आम्ही भजन ठेवतो आणि परत भजन 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 असते आरतीला रोजच्या रोज प्रसाद असतो भाविक घेऊन येतात आम्ही असतो आंबील असते रविवारी आंबिली असणार अमोशाला आंबील असणार अशा पद्धतीने नियोजन लावलेलं आहे आरतीला आता हे जे प्रतिमा तुम्ही पोहोचलाय मामांचा फोटो तो त्या फोटो विषय सांगा फोटोचं वैशिष्ट्य सांगा आणि तो फोटो कुठून तुम्ही हे करायचा फोटो ते निलेश देसाई म्हणून आमचे जावे आहेत त्यांच्याकडनं आम्ही तो फोटो तयार करून घेतला आणि त्यांना आम्ही फोटो ज्यावेळी करायला सांगितला त्यावेळी त्यांनी म्हणजे आम्हाला जे प्रतिकृती पाहिजे होती त्या पद्धतीने त्यांनी केला आणि फोटोचं वैशिष्ट्य असं आहे की की कुणाकडे जरी ते मूर्तीनं कुठल्याही कोपऱ्यानं अँगलमधनं बघितलं तरी सुद्धा ते मामा आपल्याकडेच बघतात असं तुम्हाला कुठल्याही अँगलनं बघा मामांचं जसं आपल्याकडे आहे लक्ष झालं पाहिजे कुठल्याही कोपऱ्यात त्या पद्धतीने आम्हाला पुढच्या मूर्त्या करायच्या आहेत सगळ्या या पद्धतीने मंदिरांनी याच धर्तीवर तुम्हाला पुढच्या मूर्त्या करायच्या आहेत मंदिर कसं होणार पुढचं मंदिराचं हे कसं होणार मंदिर म्हणजे कुठल्या दगडाचं बांधणार कसलं हे करणार काय असणार मंदिराचं स्वरूप कसं असतं मंदिर पूर्ण दगडी आणि थोडेचं ते व्हिडिओ सुद्धा त्या मंदिराचा बनवला त्याविषयी सांगा तुम्ही बघितलंय ते मंदिर प्रत्येक वेळेस तुम्ही बनवले पण आता ते तुम्हाला दाखवते ना सांगा कसं तो व्हिडिओ मला जरा द्या मोठा आहे शॉर्ट करून व्हॉट्सअपला टाकायचा तुम्हाला द्यायचं आहे त्यावेळेस देणार की आता हे तुमचं ट्रस्ट आहे का ट्रस्ट आहे रजिस्टर्ड किती वर्ष विश्वगुरु बाळामा ट्रस्टच्या नावानं आम्ही ट्रस्ट रजिस्ट्रेशन केलेलं आहे बरोबर त्याच्या अगोदर दत्तदास महाराज म्हणून ट्रस्ट होतं दत्तदास महाराज असं ट्रस्ट होतं आम्ही कापशीमध्ये म्हणजे अन्नदानाचे वर्षातून पाच कार्यक्रम करत होतो वर्षातून पाच कार्यक्रम दत्त जयंती नारायणदास महाराज पुण्यतिथी हनुमान जयंती स्वामी समर जयंती ज्ञानेश्वर मौली जयंती असं आम्ही कार्यक्रम करत होतो त्यातनं ट्रस्टचं आता नामकरण फक्त बदललं मामांचं असल्यामुळे ते विश्वगुरु बळमा ट्रस्ट असं आम्ही करून घेतलं तुम्ही खरंच मला सगळ्यात आवडलेली गोष्ट परवा सुद्धा आम्ही बोललो साहेब विश्वगुरु ही उपाधी खरंच सुंदर उपाधी आहे तुम्ही तुम्हाला कसं काय सुचले पुणे सुचवलं विश्वगुरु नाही कसं आलं आम्ही रजिस्टर ऑफिसला ज्यावेळी गेलो त्यावेळी एकाच नावानं बळमा जगद्गुरु बळमा जगद श्री बळमा अशा नावांची ट्रस्ट आहे तशी आम्हाला ट्रस्ट वेगळ्या पद्धतीचं आम्हाला ट्रस्ट करायचं होतं वेगळ्या नावानं म्हणून आम्ही त्याला विश्वगुरु बळमा ट्रस्ट असं नाव दिलं आणि हे कुणाचे आमचे एक वकील आहेत अभिजित कुलकर्णी म्हणून वकील आहेत आणि विवेक जाधव म्हणून वकील आहेत ट्रस्टचे वकील आहेत त्यांनी ते नाव सुचवलं दोघांनी आवडत साहेब तुम्ही सांगा मला हे तर मंदिर हे मॅपवर आहे का मॅपवर आहे मॅपवर जर टाकलं बळवा काय टाकावं लागेल बळवा मंदिर कापशी बळवा मंदिर दसरा चौक कापशी दसरा चौक कापशी आणि गुरु बळवा मंदिर आता तुम्ही सांगा इथं कापशीत येण्यासाठी आता भरपूर लांबचे भाविक येतात समजा कापशी हे कुठं आहे सांगा हे स्थान नेमकं कुठं आहे सांगा म्हणजे निपाण्यापासून इतका किलोमीटर एवढंच सांगा निपाण्यापासून पंधरा किलोमीटर गडिनाथ पासून 20 किलोमीटरवर मुरगुड पासून 10-12 किलोमीटर तुम्ही आदमापूरवरून यायचं झालं तर आदमापूरवरून तुम्ही इकडे कापशीला येऊ शकता आदमापूरवरून यायचं झालं तर मेतक्याला जाता येते मेतक्यातनं आले की कापशी जाता येते परत जाता येते म्हणजे गडिंगलाच का मेतके रोडवर कापशी गोवावाल्यांना आता रूट चांगला झाला यो म्हणजे गोव्यात कसं आदमापूर करतात लोक आदमापूर मेतकं करतात मेतक्यानं आमच्या दारातून जातात ना इथे पुढं म्हणजे कापशी तुम्हाला जाता येते आणि कापशीमध्ये हे ठिकाण सांगा ठिकाणाचं नाव सांगा दसरा चौक काय म्हटलं दसरा चौक कापशीमध्ये आल्यानंतर कापशी हायस्कूलच्या जवळ रानडे हायस्कूल शेजारी हे हायस्कूल आहे समोर रानडे हायस्कूलच्या शेजारी निप्पाणेहून लिंगणूरला यायचं लिंगणूरवरून कापशी रोड कापशी रोडवरून रानडे हायस्कूलच्या शेजारी अगदी रस्त्या लगतच हे मंदिर चांगलं पळवण्याच्या नावानं चांगलं बाहेर नाही